नमस्कार, एक मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, तेव्हा सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आता बघूया ठळक घडामोडी। आपल्या घराच्या आणि व्यावसायिक दुकानाच्या सुरक्षेसाठी CCTV बसवायचे असतील तर संपर्क साधा विरावली येथील श्री इलेक्ट्रिकल्स सेल्स अँड सर्व्हिसेस राज पाटील। घरात इलेक्ट्रिकल फिटिंग असो की दुरुस्ती, CCTV कॅमेरे व कॅमेऱ्यांची फिटिंग, एकच नाव विरावली येथील श्री इलेक्ट्रिकल्स सेल्स अँड सर्व्हिसेस राज पाटील। आपल्या घराच्या सक्षम सुरक्षेसाठी श्री इलेक्ट्रिकल यांच्या वतीने अत्यल्प दरामध्ये CCTV कॅमेरे बसून घ्या आणि निश्चिंत व्हा आपल्या घराच्या आणि दुकानाच्या सुरक्षेसंदर्भात। तेव्हा CCTV कॅमेरे अंडरग्राउंड इलेक्ट्रिकल फिटिंग आणि दुरुस्तीसाठी एकच नाव राज पाटील श्री इलेक्ट्रिकल्स विरावली। यावल महाविद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण। यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा। JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा। पाहुण्याची मुलगी परत पाठवण्याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून एकाला दोघांची मारहाण। यावल चोपडा रस्त्यावर ट्रकची कारला धडक, अपघातात कारचे झाले नुकसान। किनगाव गावातून 65 वर्षीय वृद्ध इसम बेपत्ता, यावल पोलिसात हरवल्याची नोंद। भालोद या गावातून 24 वर्षीय विवाहित 2 वर्षीय बालकांसह बेपत्ता, फैजपूर पोलिसात हरवल्याची नोंद। यावल शहरातील स्वामी समर्थ नगरात आरोग्य विभागाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक चौधरी हे विजयी झाल्याबद्दल सत्कार। तर अकलूजवळील पोदार शाळेत विद्यार्थी परिषदेची स्थापना। आता बघूया सविस्तर घडामोडी। शुरुआत होगी सही तो सफलता मिलेगी वही, इसलिए सही शुरुआत करें मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल के साथ। मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में स्मार्ट क्लासेस, प्रशिक्षित एवं अनुभवी अध्यापक वर्ग, पूर्ण रूप से इंग्लिश मीडियम एवं इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज, कक्षा प्रथम से कंप्यूटर शिक्षा अनिवार्य, शारीरिक विकास के लिए विशाल मैदान, बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना और सभी प्रकार के इनडोर आउटडोर खेल और कल्चरल प्रोग्राम जैसी अन्य कई विशेषताओं के साथ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में आपके नन्हे मुन्ने बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर भी उपलब्ध है। मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल है यावल शहर का सबसे फेवरेट और सबसे बेस्ट स्कूल, एक ऐसा स्कूल जिसे देखकर बच्चे कहते हैं पढ़ेंगे तो मॉडर्न स्कूल से। तो देर ना करें, आज ही अपने बच्चों का एडमिशन मॉडर्न में करवाए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल। हमारा पता मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यास नगर, बिहाइंड पेट्रोल पंप, फैजपुर रोड, यावल। कॉन्टैक्ट नंबर 1-8329-56-5960। कॉन्टैक्ट नंबर 2-9970-28-0193। थैंक यू। यावल शहरात फैजपुर रस्त्यावर असलेल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालय व सामाजिक न्याय पर्व 2023 यांच्या संयुक्त उद्यमाने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला। मोठ्या उत्साहात या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल यांच्यासह सामाजिक न्याय पर्व 2023 यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे होत्या। सकाळी ज्येष्ठ संचालक जयवंतराव येवले व मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। प्रमुख पाहुणे प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील हे उपस्थित होते। कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार यांनी महाराष्ट्र हे सुजलाम सुफलाम राज्य आहे, महाराष्ट्र स्थापनेसाठी
105 लोकांनी बलिदान दिले असे आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून नावाजलेली आहे. समर्थ रामदास संत तुकाराम या संत महंतांचे योगदान या राज्याला लाभले आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर एस पी कापळे यांनी केले तर आभार प्राध्यापक संजय पाटील यांनी मानले. मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. आपल्याला गृह उपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर फ्रीज आणि एसीवर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेट वस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे
तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं व या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहण केल्यानंतर महाराष्ट्र दिनाची माहिती व कामगार दिन स्थापनेमागची माहिती देण्यात आली. यावल शहरात विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या शाळेत महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन हे होते. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याविषयी माहिती देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत फेगडेसह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांना महाराष्ट्र दिनाची माहिती व कामगार दिनाची माहिती देण्यात आली. यावल शहरात जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या स्कूलमध्ये 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. त्यासोबत कामगार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व या कार्यक्रमात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाविषयी माहिती उपस्थितांना देण्यात आली. या कार्यक्रमात शाळेच्या सर्व शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय जीडियो को राष्ट्रीय सलामी देंगे सामने से अलर्ट डोंगरदे येथे एका 30 वर्षीय तरुणाने पाहुण्याची मुलगी परत पाठवण्याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून त्याला डोंगरदे येथील दोघांनी मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डोंगरदे तालुका यावल या गावात दवल रायसिंग बारेला हे आले होते व त्यांनी गणेश गुरलाल बारेला व इना गुरलाल बारेला या दोघांना पाहुण्याच्या मुलीला परत पाठवण्याबाबतचा जाब विचारला। तेव्हा याचा राग येऊन गणेश बारेला व इना बारेला या दोघांनी दवल रायसिंग बारेला याला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली व त्याच्या डोक्यावर काठी मारून दुखापत केली व शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे। चोपड़ा यावल रस्त्यावर वडोदा गावाच्या जवळ एका ट्रकने चारचाकी वाहनाला धडक दिली। यामध्ये कारचे नुकसान झाले। अपघात झाल्यानंतर ट्रक चालक हा जागेवरून पसार झाला होता तेव्हा पोलिसाच्या पथकाने फैजपूर जवळून या ट्रकला ताब्यात घेतले आहे। चोपड़ा ते यावल रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर वडोदा हे गाव आहे। या गावाजवळ चारचाकी वाहन क्रमांक MH 15 CD 1975 हिला ट्रक क्रमांक MH 26 AD 2314 वरील वाहन चालकाने जबर धडक दिली। यामध्ये कारचे नुकसान झाले आणि अपघातानंतर ट्रक चालक हा तेथून फरार झाला। तेव्हा यावल पोलिसांना माहिती देण्यात आली। तेव्हा यावल पोलिसांचे पथक यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार भूषण चौहान, मुस्तफा तळवी यांनी फैजपूरजवळ या ट्रकला पकडले आणि तेथून यावल पोलीस ठाण्यात आणले आहे। या प्रकरणी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती। किनगाव या गावातून एक 65 वर्षीय वृद्ध इसम आपल्या घरात कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला आहे। सदर 65 वर्षीय वृद्ध इसमाचा सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र 65 वर्षीय वृद्ध इसम कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। किनगाव या गावातील रहिवासी लहू रामदास साडुंके वय 65 वर्ष हे इसम आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेले होते, मात्र सायंकाळ झाली तरी ते घरी परत आलेच नाही। त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र 65 वर्षीय वृद्ध कुठेच मिळून आले नाही। तेव्हा सदर इसम कुठेच मिळून न आल्याने छायाबाई लहू साडुंके यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे। 65 वर्षीय लहू साडुंके कुठे दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। भालोद या गावातून एक 24 वर्षीय विवाहित महिला 2 वर्षीय बालकासह बेपत्ता झाली आहे। सदर महिला घरात कोणाला काही न सांगता बालकाला घेऊन बाहेर गेली, मात्र नंतर घरी परत आलीच नाही। तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र ही महिला कुठेच मिळून आली नाही। तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात महिला आणि बालकाच्या संदर्भात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। भालोद या गावातील रहिवाशी एक 24 वर्षीय विवाहित महिला आपल्या 2 वर्षीय बालकाला घेऊन घराच्या बाहेर गेली।
घरात कोणाला काही न सांगता ही महिला बाहेर गेली, मात्र नंतर ती घरी परत आलीच नाही। तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली, मात्र 24 वर्षीय महिला आणि 2 वर्षीय बालक कुठेच मिळून आले नाही। तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस नाईक बाळू भोई करीत आहे। यावल शहरात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे स्वामी समर्थ नगरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला आहे। आता शहरातील नागरिकांना येथून देखील मोफत आरोग्य सेवा दिली जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या स्वामी समर्थ नगरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला आहे। या दवाखान्याचे उद्घाटन हिंगोना आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज एम तळवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर अमोल रावते, डॉक्टर राहुल गजरे, डॉक्टर अर्चना पाचपोळे, जयंत भाऊ पाटील, नरेंद्र तायडे, आशिष शिंदे, प्रतिभा ठाकूर, शकील तळवी, अश्विनी जाधव, राजनंदिनी पाटील सह आदींची उपस्थिती होती। आता यावल शहरातील नागरिकांना या दवाखान्यातून देखील मोफत आरोग्य सेवा दिली जाणार असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनलचे व्यापारी मतदारसंघातील उमेदवार अशोक त्र्यंबक चौधरी हे विजयी झाले आहे। तेव्हा त्यांचा यावल शहरातील शेतकी संघाच्या सभागृहात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 18 पैकी 15 जागा भाजपा प्रणित पॅनलने जिंकल्या, तर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला केवळ 3 जागा मिळाल्या। यामध्ये व्यापारी मतदारसंघातून किनगाव येथील रहिवासी अशोक त्र्यंबक चौधरी हे विजय झाले आहेत। तेव्हा अशोक चौधरी यांचा सत्कार यावल शहरातील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकेश येवलेसह मान्यवरांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार केला। चल नाही मॅम अकलूद जवळील पोदार शाळेत विद्यार्थी परिषदेची समिती स्थापन करण्यात आली। विद्यार्थ्यांमध्ये लीडरशिपची क्वालिटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी ही समिती स्थापन केली जाते। समितीतील सदस्य विद्यार्थ्यांची निवड पोदार शाळेच्या विविध शाळेतून आलेले प्राचार्य हे घेत असतात, त्या माध्यमातून येथे आता समिती गठीत करण्यात आली आहे। अकलूद तालुका यावल येथे पोदार स्कूल आहे। या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लीडरशिपची क्वालिटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी परिषद समिती स्थापन करण्यात आली। विद्यार्थ्यांची मुलाखत पोदार शाळेच्या शाखेतील वेगवेगळ्या शाळेतून आलेल्या प्राचार्य मंडळींनी घेतली। यामध्ये विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना बॅच देखील देण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आली। यात प्रमुख अतिथी म्हणून
कर्नल एनसीसी चे ऐडमिन ऑफिसर पवन कुमार व लेफ्टनंट कैप्टन राजेंद्र राजपूत हे होते त्यांच्या हस्ते निवड केलेल्या विद्यार्थ्यांना बैच देण्यात आले। या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांच्या वतीने करण्यात आले। विद्यार्थी समितीच्या प्रतिनिधींनी संचलन केले। यामध्ये आर्ना अग्रवाल, हजरास छाबरा, कांचन अहिरराव, अश्विन अक्काराजू, गायत्री लोखंडे, पियुषा चौधरी, हार्दिक राय, आर्या देशमुख, यश पाटील, विहान वाघुडदे, तनिष्का वर्मा, पार्थ पाटील, धारा चोरडिया, सार्थक रितपुरे, शौरी अंबुस्कर, रोहिणी बोरसे, नैतिक अग्रवाल, ओम चौधरी, टिया पाटील, अभिजिता कुमारी, जानवी महाजन, अवनी कोल्हे, अनन्य सिंह, अथांग जोशी, आर्यन जोशी, कौस्तुभ रोजतकर, सानिया चौधरी, गौरनीत कौर, अंशिका पासपोडेसह विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।